नमस्कार, मी मनीषा, मनीषाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज करूयात गावरान पद्धतीने अशी ही अंड्याची आमटी. अशी जर का एकदा तुम्ही अंड्याची आमटी खाल्ली तर तुम्ही नेहमीच अशी तयार कराल. ही अंड्याची आमटी कशी केली आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला अशी ही तर्रीदार मस्त झणझणीत अंड्याची आमटी कशी केली आहे ते व्यवस्थित समजेल. चला तर मग वेळ न घालवता आपण अंड्याची आमटी कशी करायची ते बघूयात. सहजच घरात असलेल्या साहित्यापासून ही अंड्याची आमटी तयार होते. या कोथिंबिरीच्या काड्या, थोड्याशा 1 इंच अदरक, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, मध्यम आकाराचा कांदा आणि 1 टोमॅटो, तसेच 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस. सगळ्यात अगोदर ह्याचा मसाला तयार करून घेऊयात. इथे एक पातेल गरम करायला ठेवलं आहे गॅसवर. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सध्या गॅस मोठा आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे का ते बघायचं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर उभा पातळ चिरलेला कांदा यामध्ये घालायचा व 2 ते 3 मिनिटं चांगला तळायचा. लक्षात ठेवा, कांद्याचा कलर बदलायचा नाही. त्यामध्येच हे खिसलेलं सुकं खोबरंही घालायचं. थोडासा रंग चेंज होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. खूप जास्त भाजायचं नाही. कांदा खोबरं भाजताना एकसारखं हलवत भाजायचं, तसेच गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे भाजून झालेलं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित छान भाजायचं. हे थंड झाल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यात घालायचं. लक्षात ठेवा, चांगले गार झाल्यानंतर मगच हे बारीक करायचं आहे. यातच अदरक, लसूण, कोथिंबिरीच्या काड्या आणि हे भाजलेल्या तिळाचं कूट 1 चमचा, तसेच टोमॅटो बारीक चिरून घातला. एकदम छान बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण याची आमटी करायला सुरुवात करूयात. त्याच पातेल्यात कांदा खोबरं तळून उरलेल्या तेलातच आपल्याला आमटी करायची आहे. दुसरं तेल वापरणार नाही. हे तेल छान कडकडीत गरम झाले की यामध्ये 1 चमचा बेसन घालायचे. बेसन छान लालसर रंग येईपर्यंत एकसारखे हलवत भाजायचे. बेसन छान लालसर भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला सगळा घालायचा आणि एकसारखे हलवत याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. एकसारखे हलवणे गरजेचे आहे, कारण खाली मसाला चिकटण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता बाजूने तेल सुटेपर्यंत मसाला भाजलेला आहे. लहान 1 चमचा हळद, लहान 1 चमचा जिरा पावडर, मोठा 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काळं तिखट, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा चिकन मसाला, तसेच 1 चमचा आमटीला रंग छान येण्यासाठी बेडगीचं लाल तिखट वापरलेलं आहे. हे मसाले छान 1 ते 2 मिनिटं एकसारखे हलवत भाजायचे. तुम्ही इथे बघू शकता त्याप्रमाणे भाजायचे. मसाले छान भाजून झालेले आहेत. आता मिक्सरचं भांडं विसळून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून परतायचं. एकदम पाणी घालायचं नाही, एकदम थोडं थोडं पाणी घालत मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. मी तुम्हाला इथे दाखवत आहे, एकदम थोडं थोडं पाणी घालून चांगला मसाला शिजवून घेतला की आमटीला फार छान चव येते. अंड्याची आमटी खूप छान चविष्ट होण्यासाठी इथे मी दाखवते याच पद्धतीने. हा जर का मसाला अशा प्रकारे थोडं थोडंसं पाणी घालून चांगला शिजवून घेतला तर या आमटीची चव खूप छान होते. त्यामुळे इथे दाखवले त्या पद्धतीने एकदा तुम्ही आमटी करून बघा. आता हा मसाला छान शिजवून झालेला आहे. मी यामध्ये 1/2 ग्लास पाणी घातलंय व थोडंसं मिसळून घेते आणि हा 5 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा. बाजूने छान तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजू द्यायचा. मसाला चांगला 5 मिनिटं शिजवला आहे. आता तुम्ही बघू शकता याच्यावर तेल किती छान सुटलेलं आहे. सुरुवातीला कांदा खोबरं भाजण्यासाठी आपण जे तेल घातलं आहे त्याच उरलेल्या तेलात भाजी केली आहे. यामध्ये दुसरं तेल वापरलेलं नाही, त्यामुळे भाजीला बघा तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे. आता हा मसाला छान शिजून तयार झालेला आहे. हा एकच मसाला वापरून तुम्ही अंड्याची आमटी, मटन, चिकन अशा प्रकारच्या बऱ्याच तर्रीदार भाज्या, रश्श्याच्या भाज्या करू शकता. छोले पनीर करायचे असेल तर थोडी घट्ट ग्रेव्ही ठेवा. आता यामध्ये तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आमटी करायची आहे तेवढे पाणी घालून घ्यायचे. इथे मी 4 ते 5 लोकांसाठी ही अंड्याची आमटी करत आहे, त्यानुसार पाणी घातलेलं आहे.
जवळजवळ एक तांब्यावर पाणी घातलेलं आहे आणि 7 अंडी घातलेली आहेत. तुम्ही बघू शकता अंडी व्यवस्थित छान उकडून घ्यायची आणि आमटीमध्ये घालायची. आता ही आमटी छान मस्त शिजवून घ्यायची. यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. आमटी छान 10 ते 15 मिनटं एकसारखी शिजवून घ्यायची. बघा तुम्ही आमटीला किती सुंदर तरी आलेली आहे. तरीदार भाज्या खाणाऱ्या लोकांना फार ही आमटी आवडेल. ही आमटी 5 ते 10 मिनटं मस्त शिजवून घ्यायची. आमटी शिजवल्यामुळे आमटीला फार छान चव येते. अंड्याची आमटी करताना घट्ट पातळ कशा प्रकारची आमटी आवडते त्यानुसार आमटी करताना त्यामध्ये पाणी घाला. एकदम खूप जास्त पाणी घालू नका, नाहीतर खूपच पातळ होईल. आणि अशा प्रकारे अंड्याची आमटी खूप छान तयार झालेली आहे. तुम्हीही नक्की करून बघा. अंडी जेव्हा उकडायला ठेवतो आपण तेव्हा थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालायची, त्यामुळे अंडी उकडताना फुटत नाहीत. आता गॅस बंद केलेला आहे. आमटी छान शिजून तयार झालेली आहे. आमटी खाण्यासाठी तयार आहे. ही आमटी कशासोबतही खाऊ शकता तुम्ही. माझ्या वडिलांना ही आमटी फार आवडायची, त्यामुळे मी आज तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे भाकरी भात कशासोबतही ही आमटी खूप छान चविष्ट लागते. भाकरी बरोबर कुसकरून खाली तर या आमटीची जास्त चव वाढते. त्यामुळे तुम्हाला कशाबरोबर चपाती किंवा भाकरी बरोबर ही आमटी खायला आवडेल ते कमेंट करून मला जरूर सांगा. तुम्हाला जर काही साधी सोपी गावरान पद्धतीने केलेली अंड्याची आमटी आवडली असेल तर व्हिडिओच्या शेवटी एक लाईक करायला विसरू नका. ही अंड्याची आमटी करण्यासाठी आपण जो मसाला तयार केला आहे त्या मसाल्यापासून अनेक पदार्थ तयार होतात. तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाज किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. शेजारीच घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा. परत एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.